नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जामखेड कर्जतचे आमदार, ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हटलं जातं, असे रोहित पवार आहेत. दादा, ज्या पद्धतीने सध्या वेगवेगळे मुद्दे चर्चेले जात आहेत, या आंदोलन एका अधिवेशनासाठी जवळपास 170 कोटींचा खर्च होतो, यातून खऱ्या अर्थानं जे नागपूरमध्ये अधिवेशन होतोय त्यातून समाधान वाटतंय का तुम्हाला? नक्कीच नाही. एकतर महाराष्ट्रासाठी या अधिवेशनातून काय मिळालं हा खूप मोठा प्रश्न आहे, आणि त्याच्याचबरोबर आपण खऱ्या अर्थाने विदर्भावर जी चर्चा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत नाही. आणि ह्याच्यामध्ये जर अख्खा वेळ आपण बघितला तर त्याच्यामध्ये फक्त राजकारण राजकारण आणि राजकारण हे त्या ठिकाणी दिसलं. राजकारण इलेक्शन पुरतं ठीक आहे, पण जर आपण 5 वर्षातच राजकारणच करत राहिलो तर त्यातून सामान्य लोकांचे प्रश्न हे सुटत नाहीत. आणि या अधिवेशनामध्ये आपण बघितलं ते प्रश्न सुटलेले अजिबात त्याच्यामध्ये दिसले नाही, त्याच्या बाबतीत चर्चासुद्धा झालेली नाही. आम्ही जेव्हा मांडायचा प्रयत्न करायचो आमचा आवाज त्या ठिकाणी दाबला जायचा, आम्हाला आत बोलून दिलं जात नव्हतं, म्हणून आम्ही बाहेर येऊन त्या ठिकाणी बोलायचो. त्यामुळे ज्या पद्धतीने कामकाज या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी होत आहे हे लोकशाहीला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. ज्या पद्धतीने काल कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावादासंदर्भात 865 गावांसंदर्भात जो ठराव मंजूर झाला, याबाबत कर्नाटकच्या लोकांमध्ये समाधान आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच नाही. तुम्ही कर्नाटकातल्या लोकांना जर विचारलं ते म्हणतात ठीक आहे तुम्ही एक बिल त्या ठिकाणी पास केलं, पण त्याच्याचबरोबर ते करत असताना ज्या पद्धतीने एक आक्रमकता त्या ठिकाणी पाहिजे होती, जे चेहऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हावभाव पाहिजे होते ते त्या ठिकाणी दिसले नाही असे तिथली लोक बोलत आहेत. तुम्ही आमच्या जीवनाचा प्रश्न, आमच्या अस्मितेचा प्रश्न, म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न मांडत असताना आक्रमकता त्या ठिकाणी पाहिजे होती. तुम्ही हसत होता, तुम्ही जोक करत होता, वाचत असताना चुका त्या ठिकाणी होत होत्या, मग कुठंतरी तुम्ही करायचं म्हणून केलं का? तुम्हाला लोकांनी आणि विरोधी पक्षांनी भाग पाडलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तो अहवाल पुढे आणला का? असं लोकांचं मत त्याच्यामध्ये आहे. आणि लगेचच आपण इथं हे रिझोल्युशन पास केल्यानंतर कर्नाटकामध्ये असणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विरोधात आक्रमकतेने त्या ठिकाणी बोलतात. मग आक्रमकता त्यांनीच घ्यायची का? महाराष्ट्राली आक्रमकता का दाखवली पाहिजे? जो कुणी महाराष्ट्राच्या बाहेरचा एखादा व्यक्ती महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसांबद्दल, मराठी माणसांच्या अस्मितेबद्दल जेव्हा बोलतो आणि आपण जर मावाळ पद्धतीने त्याला उत्तर दिलं तर एक वेगळा संदेश जातो. आपण आपल्या अस्मितेच्या बाबतीत अग्रेसिव्ह राहिलंच पाहिजे, आक्रमकता त्याच्यामध्ये पाहिजेलच, पण ही सरकार ते आक्रमकता त्या ठिकाणी दाखवत नाही. ह्यांना कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार आणण्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्यांचे मराठी माणसाचे विषय मांडण्यात कमी इंटरेस्ट आहे असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. याबरोबरच हे अधिवेशन गाजतंय ते 15 अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून, हे प्रकरण नेमकं काय? एकतर या अधिवेशनामध्ये 15 अधिकाऱ्यांना निलंबित केलं, म्हणजे मी माझ्याच मतदारसंघाच्या बाबतीत बोलतो की प्रांत आणि तहसीलदार आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलंय. म्हणजे जे या रेव्हेन्यू विभागाच्या माध्यमातून काम झालं, 1500 किलोमीटरपेक्षा जास्त पाणंद रस्ते झालेत, 33,000 लोकांना नव्याने त्या ठिकाणी आम्ही स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जे मिळत नव्हतं धान्य ते त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याच्याचबरोबर वात्सल्य योजना असेल, असे अनेक योजना आहेत ज्यातून सामान्य लोकांचा फायदा झाला आहे. पण एखादा आमदार जेव्हा काम करत असेल आणि त्याला जर लोकांच्या हितासाठी एखादा अधिकारी मदत करत असेल तर तिथे असणाऱ्या राजकीय विरोधकांना असं वाटतं की तिथं असणाऱ्या आमदारांचं नाव होतं आहे, म्हणून मग अधिकाऱ्याला अडचणीत आणणं, निलंबित करणं, म्हणजे त्याच्यामध्ये एक हुशार काही लोक त्या ठिकाणी मांडतात. मी याला अहंकार म्हणेल. जेव्हा अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केला तर सामान्य लोक त्या ठिकाणी अडचणीत येतात. माझ्या मतदारसंघामध्ये अधिकारी यायला पूर्वी नाही म्हणत होते, आता त्या ठिकाणी येत आहेत, आणि त्यांना तुम्ही जर निलंबित करत असाल तर तिथं असणारे लोक आणि अधिकारी स्वतः आणि अधिकाऱ्याच्या संघटना याला त्या ठिकाणी त्याचा निषेध करत आहेत. पण एक तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला एक विजन लागते, एक कुठंतरी तुम्हाला दूरदृष्टी लागते जी माझ्या विरोधकाकडे त्या ठिकाणी नाही. त्याच्याचबरोबर माझ्या विरोधकांनी राम शिंदेंनी माझ्या कारखान्यावर कारवाई व्हावी असं एक पत्र त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, त्या पद्धतीने कारवाई झाली, अधिकारी आले, पण कारखाना जो चालूच झाला नव्हता तो अधिकारी आल्यानंतर त्यांनी खरं काय ते लिहिलं, म्हणजे खरं अधिकारी लिहित असेल तर फक्त ते तुमच्या म्हणण्याच्या विरोधात त्या ठिकाणी आहे, तिथं तुम्ही अहंकार दाखवणार, तुम्ही सत्तेत आहात म्हणजे तुम्ही एवढे अहंकारी त्या ठिकाणी होणार का? आणि मग त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई केली, असे 3 अधिकारी आणि ह्याच्याचबरोबर सोलापूरचे DHO असतील, असे अनेक अधिकारी, असे 15 अधिकाऱ्यांवर कारवाई केली का? तर या 40 लोकांना आणि या भाजपच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी या पद्धतीने कारवाई त्या ठिकाणी झाल्या. एखादा अधिकारी चुकीचा असेल तर तेव्हा कारवाई करा, पण रिपोर्ट नाही, त्याच्यावर काही चर्चा नाही, डायरेक्ट तुमचा आमदार म्हणतो कारवाई करा,
तर त्याला खुश करण्यासाठी तुम्ही कारवाई करता, ह्याच्यातून जो संदेश जातो तो अधिकारी वर्गाला आवडलेला नाही, संघटनेला आवडलेला नाही, सामान्य लोकांना नक्कीच नक्की आवडलेला नाही। याबरोबरच आणखी एक प्रकरण गाजते ते म्हणजे फोन टॅपिंग। गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा ते गाजलं होतं, आता सुद्धा गाजते, आता या प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय असणार? आता बघा ना, म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून, म्हणजे जे विरोधात असणारे नेते त्यांचं फोन टॅपिंग करता, सत्तेत असणाऱ्या तुमच्याच लोकांचं तुम्ही फोन टॅपिंग करता, तुमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांचं, बच्चू कडूंचं फोन टॅपिंग भाजपच्या काळात झालं होतं, काही सामाजिक संघटना असतील नाही तर काही समाजासाठी लढणाऱ्या ज्या संघटना असतील त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचं फोन टॅपिंग केलं जातं, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो आहे, आपलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, आपण बोलण्याचं जो स्वातंत्र्य, त्याच्यावर जर घाला आणला जात असेल आणि त्या अधिकाऱ्यांचं पाठराखण या सरकारच्या माध्यमातून होत असेल, त्यातून तुम्ही एक संदेश देताय की चोरी करा, आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आहोत, असा एक संदेश त्या ठिकाणी देतात। पण जर पुरावे असतील तर मग त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई होणं पण तितकंच महत्वाचं, म्हणजे एक संदेश जातो की चुकीचं कराल तर तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल। आणखी एक महत्वाचा मुद्दा की तुम्ही गेल्या किती वर्षापासून या सभागृहामध्ये शेवटचं शेतमजूर आणि इतर जे शेतकरी महिलांवरती चर्चा झाल्याची पाहिली? आता तरी त्या ठिकाणी झालेले आहेत, माझे सुद्धा अनेक प्रश्न महिलांच्या बाबतीतले होते पण ते काय त्या ठिकाणी चर्चेला सुद्धा आलेले नाहीत, लक्षवेधी आलेलं नाही। त्याच्याचबरोबर काही प्रश्न जे मी मांडले होते ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेले नाहीत, अर्धा तासाची चर्चासुद्धा मांडली होती पण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेले नाहीत। महिला वर्ग आपण बघितला तर त्याच्यात 50% त्या ठिकाणी लोकसंख्या त्यांची आहे, त्यांचे प्रश्न हे फार वेगळे असतात, युनिक असतात, महत्त्वाचे असतात, आणि त्याच्यावरसुद्धा त्या ठिकाणी आपण बोललो पाहिजे, त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजेत। पण कदाचित माहीत नाही या सरकारचं महिलांच्या बाबतीतलं काय धोरण आहे, नाहीतर त्यांचा महिलांचा आवाज ऐकायचा का नाही ऐकायचा हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असावा, नाहीतर त्यांना कदाचित महिलांचे प्रश्न हे महत्त्वाचे नाहीत असं कदाचित त्यांना वाटत असेल। पण मी एक या ठिकाणी सांगतो, महिलांचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते मार्गी कसे लागतील यासाठी सगळ्यांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे। शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने जामखेडच्या कुसडगावमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र होणार होतं ते आता तिथून हलवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते। या सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं, आम्ही काही शांत बसणार नाही, तिथली लोक शांत बसणार नाहीत, आणि राजकीय दृष्टिकोनातून ह्याच्यावर जर तुम्ही भांडवल करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे योग्य नाही। 70% तिथलं काम झालेलं आहे, त्याच्याचबरोबर आपण आमच्या हक्काचं जे केंद्र होतं जे खरं तर जामखेडला आलं होतं ते राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे माझ्या विरोधकाची ते जळगावला त्या ठिकाणी गेलं होतं, आम्ही परत ते आणलं, त्याचं कामही झालं, त्याचं 70% काम पूर्णही झालेलं आहे, सरकारचा खर्च त्याच्यावर झालेला आहे। आणि आम्ही हेही सांगितलं होतं अनिल देशमुख साहेबांना, ती बैठक सुद्धा झाली की आम्ही आमचं हक्काचं परत आणलं, जळगावला त्यांचं हक्काचं नवीन त्या ठिकाणी द्या, आम्ही कुठं भेदभाव त्या ठिकाणी केला नाही। फक्त राजकीय द्वेषातून अशी कामं जर तुम्ही थांबवणार असाल तर आम्ही कसं शांत बसू, हिंमत असेल तर करून दाखवा, बघूया आपण काय होतं। नक्कीच शेवटचा मुद्दा हा की राम शिंदे यांनी दोन मुद्दे उपस्थित केले होते, पहिला मुद्दा होता MIDC चा, दुसरा मुद्दा प्रशिक्षण केंद्राचा, मात्र आता प्रशिक्षण केंद्र हलवण्यात येते त्याबाबत तुम्ही भूमिका मांडलेली आहे, मात्र आगामी काळामध्ये ज्या निवडणुका येणार आहेत त्याबाबत तुमची भूमिका कशी असणार आहे? कारण की असं म्हटलं जात आहे तुम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी जो निधी अडवला जातोय त्याबाबत भूमिका मांडलेली आहे, एकीकडे सत्ताधारी पक्षाला निधी दिला जातोय, तुम्हाला डावललं जातंय, एकंदरीत काय भाव? मी एकच म्हणेल, माझ्या विरोधकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे सगळे प्रश्न नाही तर लक्षवेधी त्या ठिकाणी तुम्ही बघा, विकासाच्या बाबतीत एकसुद्धा लक्षवेधी त्या ठिकाणी नाही, सगळ्या ज्या आहेत या अधिकाऱ्यावर कारवाई करा, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, हे बघा ते बघा, म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय द्वेषातून त्यांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले, लोकांच्या हिताचे कुठलेही मुद्दे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले नाहीत। जेव्हा लोकांना करोनाची अडचण असताना हे महाशय त्या ठिकाणी घरी बसले होते तेव्हा आम्ही लोकात त्या ठिकाणी होतो, आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करत होतो, त्याच्याचबरोबर आत्ता त्यांची सत्ता आली म्हणून त्यांचा अहंकार जागा झाला आहे आणि जी जी कामं त्या ठिकाणी चालू आहेत त्याला सगळ्यांना स्थगिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत। 250 कोटी जामखेड शहराची योजनासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अडवली होती पण शेवटी मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुख्यमंत्र्यांना सही करून ती मार्गी लागली, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून 200-250 कोटी माझे मतदारसंघातले त्या ठिकाणी अडकलेले आहेत। पण आम्ही करू, आणि एक कसं आहे की लोकांना हा द्वेष आवडत नाही, लोकांना हा अहंकार त्या ठिकाणी आवडत नाही,
ज्यांना किती रामचंद्रांना हवेत जायचं तेवढं त्यांनी त्या ठिकाणी जावं. मी लोकांचे प्रश्न, लोकांच्या हिताचे प्रश्न आणि एक त्यांना चॅलेंज करून इथं सांगतो की ते मंत्री असताना 5 वर्षात जेवढा निधी आणला नाही तेवढा मी गेल्या 3 वर्षांमध्ये साधा आमदार असताना त्या ठिकाणी आणला. त्यामुळे त्या बाबतीत त्यांना कुठेही चर्चा करायची असेल ती चर्चा करू आणि जो काय फॉलोअप त्या ठिकाणी मी केला, ज्या योजना त्या ठिकाणी आणत आहे, त्याच्या प्रत्येकाचं पत्र त्या ठिकाणी माझ्याकडे आहे. त्यामुळे चर्चा कधी करायची आणि कुठे करायची एवढं फक्त त्या ठिकाणी त्यांनी सांगावं. नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी अगदी सविस्तरपणे दिलेली आहेत. तुम्ही सगळी चर्चा ऐकली, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमचेही काय प्रश्न असतील ते आम्हाला नक्की सांगा. याबरोबरच तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला लाईक करा आणि ट्विटरला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.